नागरिकांच्या सतर्कतेमुळे मंगळसूत्र चोरांचा पर्दाफाश. दुचाकीवरून पाठलाग करत चोरांना रंगेहात पकडलं. विनायक आणि प्रणितच्या धाडसाचा सराईत गुन्हेगार यामुळे अटक झालेत. चोरट्यांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. रोहा देवरंडा हमरस्त्यावरील ही घटना आहे. गुन्ह्याच्या वाढत्या घटनेने नागरिकांमध्ये भयभीत वातावरण पसरलंय. पोलिसांचा वाढता पहारा गस्त असूनही गुन्हेगार सर्रास हैदोस घालत फिरतायत. त्याचाच एखाद्या चित्रपटामध्ये चित्रित व्हावा असा एक काहीसा प्रसंग रोहा रेवदंडा हमरस्त्यावर 12 जानेवारी 2024 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडला. येथे चक्क रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवण्याचा प्रयत्न फिरायला आलेल्या लुटारूंनी केल्याची घटना उघडकीस आली आहे. रोहा बाजूने 2 मोटारसायकल आल्या. मोटारसायकल चालवणारे मुळशी पुणे येथील होते. मृत जंजिरा येथे फिरायला जाणार या उद्देशाने आलेले होते. परंतु त्यांच्या मनात काही वेगळंच काळबैर होतं. त्यांनी मौजे खुटल तालुका रोहा येथे 4 च्या सुमारास रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राला मोठ्या हिमतीनं हात घातला व मंगळसूत्र तोडून पळून घेऊन गेला. परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच अकलं होतं. फर्स्ट शिफ्ट करून आल्या आपल्या कामावरून येणारे खैराळे येथील जिगरबाज युवक विनायक दिलीप गंभे याने आपल्या दुचाकीवर त्या महिलेला सोबत घेऊन त्यांचा पाठलाग केला व चालू गाडीवरून पुढे खैराळे येथे कार वॉशिंग सेंटरच्या येथे काम करणारा मित्र प्रणित प्रकाश तांबे याला घडलेला प्रकार सांगितला. त्याने मोठ्या हिमतीने आणि चलाखीने सदर चोरांना खैराळ स्टॉपवरती रस्त्यात रंगेहात पकडलं. मात्र जमलेल्या पंचक्रोशीतील सुजाण नागरिकांनी त्या 3 मुळशीच्या इसमांना चांगलाच महाप्रसाद देऊन त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे 2 मंगळसूत्र सापडले. यांच्या संदर्भात रितसर तक्रार पोलीस स्टेशन रोहा येथे दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरांना खैराळे स्टॉप येथून ताब्यात घेतलं. यावेळी जिगरबाज आणि धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या विनायक दिलीप गंभे व प्रणित प्रकाश तांबे या दोघांचेही चणेरा पंचक्रोशीतील नागरिकांनी कौतुक केलं. काल रोहा पोलिसांनी हद्दीमध्ये एक महिला कुटल येथून चणेराकडे जात असताना रस्त्यावर पाठीमागून येऊन एक मोटरसायकल स्वार तिघे जण आले. त्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळून गेले. त्यावेळी तिने आडाओडा केला असता तिथे जमलेल्या लोकांनी चेनारा येथे एक मोटरसायकलला येत आहे त्यांना पकडा असे सांगितले असता तिथे चेनारा चौकामध्ये लोकांनी त्यांना अडवून आरोपींना पकडले व तसेच लगेच पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी त्या आरोपीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मंगळसूत्र घेतल्याची कबुली दिल्याने त्यांच्याविरुद्ध 9/24 कलम 394 34 याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांना काल या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मंगळसूत्र हस्तगत केलेलं आहे. आज रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे.